नागपूर महानगरपालिका मान्सूनच्या तयारीला लागली असून त्यांनी अग्निशमन दलाच्या प्रत्येक झोनला डी वॉटरिंग युनिट गाडी उपलब्ध करून दिली आहे. तर नागरिकांच्या तक्रारींमध्ये सतत होणारी वाढ बघून महापालिका आणि अग्निशमन दलाच्या वतीनं हे पाऊल उचलण्यात आले. नागपूर शहरात दूषित विहिरींमुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अग्निशमन दलाला प्रत्येक वर्षी 3,300 जवळपास तक्रारी प्राप्त होत असून आता तक्रारींमध्ये सतत वाढ होत आहे. अग्निशमन दल या तक्रारींचे निराकरण सिव्हिल लाईन्स तसेच लकडगंजच्या माध्यमातून करत होते, परंतु त्यांना समस्येचे निराकरण करण्यात 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाला आता डी वॉटरिंग युनिट उपलब्ध केल्याने तात्काळ या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. आधी 4 ते 5 पंप लावून विहिरींचे डी वॉटरिंग केले जात होते, परंतु या डी वॉटरिंग युनिट गाडीने आता हे सहज सोपे झाले आहे. तर महानगरपालिका व अग्निशमन दलाचा हा उपक्रम नागरिकांचा त्रास कमी करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने मान्सून तयारीच्या अनुषंगाने एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी प्रत्येक झोनमध्ये एक गाडीचं व्यवस्थापन केलेलं आहे. याचं गाडीचं विशेष असं आहे, या प्रत्येक झोनचं या गाडीमध्ये कम्प्लिटली डी वॉटरिंगचा फॅसिलिटी राहणार आहे. 5 HP पंप राहणार आहे, सबमर्सिबल पंप राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त डिपार्टमेंटचं ते झोनचा पंपसुद्धा त्याच्यामध्ये राहतील. या व्यतिरिक्त तिथे जे पावसाळ्यामध्ये खास करून जे अंधारामध्ये जे जेव्हा शोध मोहीम वगैरे करण्यासाठी जे इलेक्ट्रिक लाईटचं सुविधासुद्धा त्यामध्ये आहे. अशा प्रकारचं एक डिझास्टर मॅनेजमेंटचा अँगलमध्ये प्रत्येक झोनला काम करण्यासाठी एक चांगला एक उपक्रम व्यवस्था आपण तयार करून दिलेली आहे. नागपूर शहरामध्ये दूषित विहिरींची जी समस्या आहे त्याच्यामुळे अग्निशमन विभागाला दरवर्षी 3,300 आसपासच्या तक्रारी प्राप्त होतात आणि या तक्रारी सिव्हिल लाईन्स आणि लकडगंज या स्टेशनच्या मार्फत आपण त्याचं निराकरण करत होतो. परंतु जशा जशा आता या तक्रारी वाढत आहेत आणि त्याचा जो रिस्पॉन्स रेट आहे, पहिले आपल्याला 7 ते 8 दिवस एका तक्रारीला निराकरण करण्यासाठी लागत होतो, पण आता आपण हे जे डिवॉटरिंग युनिट घेतलेलं आहे तर आपत्ती व्यतिरिक्त जे दैनंदिन ज्या या तक्रारी या विहिरीचं दूषित पाणी उपसण्याचा त्या आपण तात्काळ अटेंड करू शकू. तर प्रत्येक झोनला एक युनिट असल्यामुळे झोन लेवलवरच या तक्रारीचं निराकरण होणार आहे. आणि ज्या मोठ्या विहिरी आहे त्यांना जे डिस्चार्ज कॅपॅसिटीची जास्त रिक्वायरमेंट असते, आपल्याकडे नेहमी आपण होंडा पंपनी ते करत असतो, तर 4-4, 5-5 होंडा पंप एका विहिरीवर लावावं लागतात. पण हे युनिट असल्यामुळे हा सबमर्सिबल पंप आहे, 5 HP आहे आणि 618 लिटर पर मिनिटचा याचा डिस्चार्ज आहे. तर यांनी तात्काळ मोठ्या विहिरीसुद्धा आपल्याला डिवॉटरिंग करता येईल. यासोबतच हा जो जनरेटर आहे, या जनरेटरचा आपत्तीमध्ये किंवा इतर कामाच्या वेळेस आपण लाइटिंग सिस्टम लावण्यासाठी, फ्लडलाईटसाठी पण आपण याचा वापर करणार आहोत. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.